जिल्ह्यात घरोघरी उद्या गुरुवारपासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील लाखो चाकरमानी भाविक आज मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यंदा रेल्वेने जाड्या गाड्याची चांगली सोय प्रवाशांसाठी केल्याने चाकरमानी आपली पहिली पसंती कोकण रेल्वेला देत आहेत. बुधवारी कणकवली रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसने दाखल झालेले प्रवाशी आपल्या सामानासह गाव वाटण्यासाठी लगबग करत होते. कोकणात मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाते. सिंधुदुर्गात सुमारे 68,000 पेक्षा अधिक घरगुती गणपती बसवले जातात, त्यामुळे बंद असलेली घरेही या दिवसात गजबजलेली असतात. यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने चाकरमानी गणपतीला गावाला येतो. मात्र येत्या प्रवाशासाठी कोकण रेल्वेला प्राधान्य देत आहे. एसटी खासगी गाड्यांबरोबरच कोकण रेल्वे हा चांगला पर्याय आहे. मात्र येत्या काळात विमान सेवाही सुरू होत असल्याने जिल्हावासियांना आता मुंबई सुद्धा हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. तसंच पुढील वर्षी महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल तेव्हाही चाकरमान्यांना 6 तासात मुंबईतून आपला गाव गाठता येणार आहे. पण सध्या तरी चाकरमान्यांनी रेल्वेलाच पसंती दिलेली दिसते.